कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी कोरोना मृत्यूची संख्या नगण्य होती पण आज दिवसभरात चार जणांचा कोरोनानं मृत्यू झाला गेल्या चोवीस तासात जिल्ह्यामध्ये चारशे सत्तर कोरोना, कोरोना रुग्ण आढळले तर दोनशे एकोणीस जण कोरोनामुक्त झाले आहेत जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता दोन हजार आठशे बेचाळीस झाली आहे देशात आणि राज्यात रुग्णवाढीचा वेग कायम आहे आज सायंकाळी सहा वाजता संपलेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार चारशे एकोणसत्तर जणांची स्वॅप तपासणी करण्यात आली त्यामध्ये चारशे सत्तर रुग्णांची भर पडली कोल्हापूर शहरात दोनशे एकोणपन्नास करवीर तालुक्यातील एक्केचाळीस शाहूवाडी तालुक्यात सव्वीस पन्हाळा आणि इचलकरंजी शहरात प्रत्येकी एकोणीस गडिंग्लज तालुक्यात अठरा शिरोळ तालुक्यात सोळा हातकणंगले तालुक्यात बारा आणि जयसिंगपूर शहरात अकरा रुग्ण आढळून आले दिवसभरात दोनशे एकोणीस जण कोरोनामुक्त झालेत तर चौघा जणांचा आज कोरोनामुळं मृत्यू झाला त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना मृत्यूची एकूण संख्या पाच हजार आठशे आठ झाली आहे जिल्ह्यात आजवर दोन लाख दहा हजार सहाशे पंधरा जणांना कोरोना झाला असून दोन लाख एक हजार नऊशे पासष्ट जणांनी कोरोनावर मात केली आहे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या आता दोन हजार आठशे बेचाळीस झाली असून विविध रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या आता दोनशे सात इतकी आहे